नमस्कार वाईटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 19 डिसेंबर 2023 मंगळवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा मंडळी, आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी मटणाच्या सुद्धा भाजीला मागे टाकणारी अशी ही मस्त अशी ही काळ्या वाटणातील तर्रीबाज हुरडा बटाटा रस्सा भाजी आज आपण पाहणार आहोत। खूप अप्रतिम उत्कृष्ट अशी ही तर्रीबाज मस्त अशी ही हुरडा बटाटा रस्सा भाजी होते। पहा, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे, कारण आहा इतकी सुंदर आणि अप्रतिम होते ना ही हुरडा बटाटा रस्सा भाजी। तर चला, तुम्हाला जर ही हुरडा बटाटा रस्सा भाजी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। पहा, हुरडा बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी आपण प्रथम हुरडा छान असा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा हुरडा धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला कुकरला उकडून घ्यायचा आहे। हळद मीठ घालून छान असा कुकरला उकडून घ्यायचा आहे। तसेच बटाटासुद्धा आपल्याला उकडून घ्यायचा आहे। हा बटाटा आणि हुरडा छान असा उकडून घेतल्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। पण हो गाईज, हुरडा धुवायला विसरू नका, कारण हुरड्यामध्ये खूप सारी माती असते पहा, त्याच्यामुळे हुरडा हा धुवूनच बॉईल करा। तर पहा, हुरडा आता धुवून झालेला आहे। हुरड्यामध्ये हळद मीठ ॲड करून छान अशी एकजीव करून घेतलेली आहे। बटाटासुद्धा आपल्याला त्याच्यासोबत कुकरला बॉईल करून घ्यायचा आहे। 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत त्याला, आणि मग आपल्याला ह्याची भाजी करायला घ्यायची आहे। तर चला, हा कुकरला बॉईल होतो आहे हुरडा, भेटते मी तुम्हाला। तर पहा मंडळी, कुकरला हुरडा आणि बटाटा उकडून घेतलेला आहे। गॅस सुरू करून गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीला तेल घालायचं आहे। पहा, तर पहा मंडळी, मी ह्याच्यासाठी जो मसाला लागणार आहे ना, काळं वाटण जे आपल्याला लागणार आहे ना ह्या भाजीसाठी, ते मी ऑलरेडी पहिलंच वाटून ठेवलेलं आहे। जर तुम्हाला ह्या वाटणाची रेसिपी जाणून घ्यायची असेल ना काळ्या वाटणाची, तर तसे मला कमेंटमध्ये कळवा, मी नक्की तुम्हाला सांगेन की हे मी काळं वाटण कशा पद्धतीने बनवलं ते। ते पहा, आता पातेलं तापत आलेलं आहे। आता ह्या पातेल्यात आपण 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की फोडणीला जिरं कढीपत्ता फोडणीला घालायचा आहे। जिरं कढीपत्ता छान असं फोडणी तडतडली की वाटलेलं काळं वाटण ह्याच्यामध्ये फोडणीला घालायचं आहे, आणि नंतर आलं लसूणची जी पेस्ट आहे तीसुद्धा वरतून आपल्याला फोडणीला घालायची आहे। आणि छान असं खमंग 2 ते 3 मिनटं तेलामध्ये हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने मसाला माझा 2 ते 3 मिनटं परतून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उकडलेला जो बटाटा आहे, उकडलेला बटाटा सोलून त्याच्या फोडी करून छान असं ह्या मसाल्यामध्ये फोडणीला घालायचा आहे। आणि छान असा 2 ते 3 मिनटं पुन्हा परतून घ्यायचा आहे। परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणीला घालायचा आहे हा उकडलेला हुरडा फोडणीला घालायचा आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घालू शकता, पण आपण ही रस्सा भाजी करत आहोत पहा, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये जास्तच ॲड करायचं आहे। तुम्ही जर रस्सा भाजी ही केली ना तर ही चुरून खाण्यासारखी होते पहा। आणि एक सांगू का, ही तर्रीबाज मस्त अशी ही हुरडा बटाटा रस्सा भाजी आहे ना, भाकरीसोबत चुरून अगदी अप्रतिम सुरेख लागते पहा। आहा हा, खूप सुंदर लागते। तुम्ही एकदा करून पहा, खाऊन पहा, आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की ही आजची ही हुरडा बटाटा रस्सा भाजी कशी झालेली आहे ते। पहा, आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्याच्यानंतर, आणि हो काहीच ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड पाणी ॲड करायचं नाही आहे। मी ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड केलेलं आहे। आता गरम पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड केल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे थोडीशी हळद घालायची आहे। आणि तसेच हळद घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे 1 चमचा।
एक चमचे चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे. एक चमचे चिंचेचा कोळ ॲड केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केल्याच्यानंतर ह्या भाजीला छान अशी रटरट 2 ते 3 मिनटं उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून झाकण ठेवून मग ही भाजी आपल्याला सर्व्ह करायला घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी ही तर्रीबाज अशी ही हुरडा बटाटा रस्सा भाजी आपली ही तयार झालेली आहे. ही तर्रीबाज हुरडा बटाटा रस्सा भाजी आहे ना, ही मटणाच्या सुद्धा भाजीला अगदी मागे टाकते. पहा इतकी अप्रतिम आणि उत्कृष्ट अशी ही हुरडा तर्रीबाज अशी ही हुरडा बटाटा रस्सा भाजी होते. तर चला आता ही मी सर्व करायला घेते. तर गाईज कशी वाटली तुम्हाला आजची ही मस्त अशी ही तर्रीबाज हुरडा बटाटा रस्सा भाजी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पाहा ही तर्रीबाज सुंदर अशी ही मटणालाही पाठीमागे टाकणारी हुरडा बटाटा रस्सा भाजी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही मस्त अशी ही तर्रीबाज हुरडा बटाटा रस्सा भाजी केलेली ही तुम्हाला कशी वाटली ते. गाईज तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती इंगविरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय. ही भाजी आहे ना भाकरीसोबत चुरून अगदी अप्रतिम आणि उत्कृष्ट लागते. तेव्हा मी सजेशन देईल की ही भाजी तुम्ही भाकरीसोबत मस्त अशी चुरून मुरून खा पहा.